पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. अर्जुन काय गप्पे, तुझं काय चाललंय? शर्ट कुठे उघडं कुठे फिरतोयस असा? हाक, मी बसणार होतो आंघोळीला, तेवढ्यात आवाज आला इकडून काहीतरी खुसफुस खुसफुस, म्हणून इकडे आलो तर तू दिसलीस समोर. अर्जुन आंघोळ कर की लवकर, अरे उशीर झालाय. हो करतो आंघोळ. अप्पे ऐक ना, पाटीला साबण लावून दे की. अर्जुन ऐक की, हे एवढं काम. बरं बरं ठीक आहे, राहू दे, मी सांगतो कदमांना सांगतो. लावून देते मी. कशाला तू बिझी, कुठं पाटीला साबण लावणार बाबा, लोक बिझी झाली आता. अगाऊपणा करू नकोस, लावून देते म्हणलं ना, चल. आणि हे काम मात्र म्हणलीस ना, ते कर ते की नंतर आता, चला. आलो. लाव लाव साबण लाव अप्पे, किती दिवसांनी साबण लावते पाटीला तू? अगं दिवसातून दोन वेळा लावला पाहिजेस तू, माहिती का तुला? मिस्टर मी लय बिझी, मला लय काम आहेत. होय, आम्ही रेकम टेकडे जाय ना. अगं नवऱ्याच्या पाटीला साबण लावणं एवढं पुण्य जगात दुसरं कुठलं नाही, माहितीये का? एवढं काय काम असतं का तुला? माझ्या अंगावर ना माझ्या घराची जिल्ह्याची जबाबदारी, कळलं का? नवऱ्याची जबाबदारी. अर्जुन सोड, लवकर कोणतरी येईल, कोणतरी येऊ दे की म्हणजे. असं करणार का तू आता? मग जुगाड काय तू एकटा करू शकतोस? मी नाही करू शकत. त्याला जुगाड नाही, फसवणूक म्हणतात, फसवणूक. माझी कंप्लेंट आहे तुझ्या विरुद्ध. असो वे, अप्पी एक अर्जुन शून्य. होय थांब की. अर्जुन नाही, अर्जुन नाही, ऐक बस, अर्जुन ओला करू नको, ऐक माझं. थांब थांब थांब. हे अर्जा गाढवा, काय करतोय रे? अहो काय ना, हेच आंघोळ केली आता. अरे आता टॉवेल घेतो तो, अंग पुसायचं आणि चौकीत जायचं. काम एक काम तुमचं बरं आहे, शेत आपलं. माझ्या पोरीला त्रास देऊ नको, नाही तर तू आहे मी आहे बघ, लक्षात ठेव. हा जाऊ का? हो बाबा. हा आता स्कोर काय माहितीये का? अप्पी दोन, अर्जुन अजूनही शून्य. चहा आत्या. मामनजी तुमचा आज उपवास आहे बरं का? आणि मी साबुदाणा रात्रीच भिजवून ठेवलाय. अगं कशाला, घरात असतील ना केळी, दोन देतेच. असं कसं, तुझ्यासाठी खिचडी केलीये. बरोबर. अरे वा, नाश्ता झालाय? हा, तरी म्हणलं मॅडम कुठे दिसत नाहीत. काय झालं मावशी? नाही सकाळपासून दर्शन मिळालं नाही ना म्हणून. चला मी निघतो, मला शेतात काम आहे बाबा. ओ कदम थांब की, दोन मिनिटं मी सोडतो. हा काका, अरे एवढ्या उन्हाचं कुठं जातोय चालत? ऊन खाली गेल्यावर जा मग. अरे नाही काम आहे बाबा, मला खरंच गेलं पाहिजे. हो पण याशा बापू असेल ना रानात. अरे तो असला तरी तो चकुलीला सोडून मग येणार, तो परत मी जाऊन पोचतो. काम झालंय आपलं, पटकन निघा तिथून, कल्टी मारा. आणि हा काम नंतर करतो. सुजा बोल, कुठे मौका आहे वारदात? पण ही बाई कधी येणार आहे बंट्या? इथं घरातली सगळी चाललीत कामाला, गेल्यावर दंगावून काय उपयोग आहे? सरकार फक्त 5 मिनिटं थांबून ठेवा सगळ्यांना, कोणालाच जाऊ देऊ नका. ही बाई चिडून निघाली इकडून, फक्त 5 मिनिटं थांबवा. बर ठीक आहे. बर चला निघायचं. दोन मिनिट थांबा की, मी पण येते आवरून. बाबा आलीच, थांबा थांबा.
अहो भाऊजी, घरातली सगळी कामं करून जाते ना ते ऑफिसला, थोडा वेळ लागतो की वर हो नाही, मग मी कुठं नाही म्हणतोय, थांबलच आहे ना. चला येतो मी. रुपाली येतो. अपर्णा मॅडम आवरा लवकर. अर्जुन घरी बसने लुटणार. अर्जुन कुठे आहे? इन्स्पेक्टर अर्जुन. आय इन्स्पेक्टर अर्जुन. काय काम होतं का? इन्स्पेक्टर अर्जुन कुठे आहे? अहो काय काय झालं काय? पण सांगितलंय तेवढं करा. आय इन्स्पेक्टर अर्जुन. काय झालंय काय? लाज वाटते का? माहित नाही काय आणि मलाच विचारतोय. ओ बाई नीट बोला, सब इन्स्पेक्टर आहेत ते. तुमचं जे काय ना ते चौकीला घेऊन या, तिकडे मिटू आपण. नाही नाही, जे काय ते आहे मला इथंच मिटवायचंय. समज काय झालंय काय? तुम्ही इथं कशाला आलाय घरी? हा बाजूला. तुम्हाला माहितीये का हे इन्स्पेक्टर लय खोटारडा नातल्या गाठीचा आहे. हो ताई, उगाच तुम्ही माझ्या पोरावर काय पण आरोप करू नका. एक मिनिट, तुम्ही कोण आहात? कोण? मी दारूवाली आहे. दारूचा अड्डा आहे माझा इकडचा. या तुमच्या अर्जुनला इचरा की त्याला माहिती सगळं. पोलीस स्टेशनला आम्हाला बोलावलं आणि काय म्हणला? आमच्या वाट्याला येणार नाही. आणि आता सकाळ सकाळ दोन हवालदार पाठवलं, त्यांनी सगळी भट्टी उडावली, सगळ्या दारूचं नुकसान झालं. आता त्या दारूचं नुकसान भरपाई कोण देणार? मी कुणाला पाठवलंच नाही. अजून मी घरातून बाहेर निघालोच नाही, चौकीला गेलोच नाही मी. अरे 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 किती खोटं बोलशील. सरासपणी त्या हवालदारांनी तुझं नाव घेतलं आणि खोटं बोलतोय रे. बर 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 ठीक आहे, जे काय असेल आपण चौकीला जाऊन मिटू. इथं नको बोलायला, घर आहे ना. जे काय आहे ना इथंच बोलायचं. मला ठाव आहे तुला का नाही बोलायचं ती. कोणाला घाबरतो ती बी ठाव आहे मला. ओ बाई जरा नीट बोला बरं का. मी नाही घाबरत कोणाला. जे व्हायचं ते आज हितच होऊन जाऊ दे. हो बाई, माझ्या बाबावर वाटेल ते आरोप करताय बरं का तुम्ही. हा चला निघा इथं. नाही एक मिनिट थांबा थांबा. काय नेमकं काय केलंय त्यानं? सांगते की काय केलंय ती. लाज घेतली तुमच्या भावानी लाज. या कलेक्टर बाई साहेबीन या. काय म्हणाल तुम्ही? सांगते की कलेक्टर बाई साहेबीन, आज तुमच्या नवऱ्याचा पाडाच वाचाय आली मी. तुमचा नवरा लाज घेतो माझ्याकडनं. अहो माझ्याकडनंच नाही, मटका वाला ती वाळू वाला सगळ्याकडनं लाज घेतोय. आणि लाज नाही ना दिली तर आमच्या उरावर बसतोय. आणि पैसा घेऊन बी आता आमचं जगणंच मुश्किल केलं या. अर्जुन हे अर्जा काय बोलताय ते बाई, खराय का? हो नाही नाही कदम काहीतरी बोलते बाई. ओ ताई तुम्ही काहीतरी आरोप करू नका. तुमचं जे काय ना आपण चौकीला जाऊन मिटू ना. ए अर्जा, अरे काय रे त्या बाईवर डाफरतो काय गे आपे? माझ्या पण त्यांनी लाज घेतली म्हणून त्याची तू सरकारी नोकरी घालवली. पार गावभर त्याचं धिंडवडं काढलं. लय तत्वज्ञान पाजळती ना. लाज घ्यायची ना, लाज द्यायची ना. आणि आता तुझ्या नवऱ्याच काय? आता काय करणार आहेस तू? अग बोल की, आता का थोबड शिवलं तुझ? ती बाई एवढी बिंबीच्या देठापासून ओरडती, ती काय खोटं बोलते का तवा? खोटं वाटत असेल तर बोला त्या तुमच्या हवालदाराला चिंचुक्याला. त्याला सगळं माहितीये. हे दोघ तर मिळून पैसे घेतात. चिंचुके आत्ताच्या आता त्याला इथं बोलवा. काय खरं खोटं आत्ताच्या आता करून टाकू. दादा लाव रे त्याला फोन. लाव फोन. हा हा घ्या बोलून. म्हणजे आमच्याकडनं लाज घ्यायची आणि पुण्याला आमच्या अड्ड्यावर डाका टाकायचा. आम्ही बरं खपून घेऊ समज. नाही नाही, माझा या बाईवर विश्वासच नाहीये. बरोबर आहे, तुमच्या घरातला माणूस आहे, आमच्या सारख्यावर कसा विश्वास ठेवणार हो तुम्ही? हो ताई, घरचा माणूस आहे म्हणून म्हणत नाही. त्याच्या समोर लहानाचा मोठा झालाय. आत्या आहेत त्यांच्या आणि आमच्या घरचे संस्कार आहेत, असं वागणं शक्यच नाही. तो माहितीये तुमच्या पोराचं संस्कार कसं आहे ते.
तुमच्या पोरांनी सगळं संस्कार गटरात टाकून दिलं. ओ बाई बस झाला आता. तुम्ही बाय माणूस आहे म्हणून मगासपासून ऐकून घेतोय. नाही तर लेडीज कॉन्स्टेबल बोलू ना हाकलून लावेल इथून. अरे अर्जा तू कशा पाय एवढा चिडतोयस? तुझी बाजू खरी आहे ना, मग शांतपणे मान की. ए मावशे, अग अर्जा किती बितरलाय, घाबरलाय तो, पार घाम फुटलाय त्याला बघ की. अर्जा खरंय काय? नाही नाही सुजा, काय नाही, हे खोटंय सगळं, काहीतरी बोलते बाई. अर्जुन माझ्याकडे बघून सांग, खोटंय नाही सगळं. आला बघा ते हवालदार इकडे इकडे बघा, आता आल्या चिंचुके सांगते खरं खोट. अ चिंचुके, तुम्ही तुमच्या साहेबांनी नव्या माझ्याकडनं पैसे घेतलं. ए चिंचुके, काय असेल ते खरं खरं सांगायचं बरं का, आमच्या घराच्या इज्जतीचा मुद्दा आहे. चिंचुके जे काय खरंय ते सांगा बिंदास. साहेब आणि पैसे, अहो कधी पैसे घेणारच नाही साहेब. वहिनी मी यांच्याकडून पैसे बिसे काय घेतलेले नाहीत बरं का, आणि साहेबांनी तर घेतले नाहीत. ओ अर्जुन साहेब, नाही ना घेत तुम्ही माझ्याकडनं पैसे, तर एक काम करा, ठेवा बरं बायकोच्या डोक्यावर हात, घ्या बरं शपथ. हे मात्र खरं आहे, कर नाही त्याला डर कशाला पाहिजे ना. हा यानं विषयच मिटून जाईल. कशाला पण काही गरज नाही, तो चिंचुके सांगतो ना काय खरं काय खोट ते, या बाईला आधी बाहेर काढा. आणि अर्जुनला आम्ही लहानपणापासून बघत आलोय, तो चुकीचा वागणारच नाही. आणि हो माझ्यासाठी काय मुभा राहिलाय तो, आणि आपल्यासाठी त्याने काय काय नाही केलं, तो कधीही चुकीच्या मार्गाला जाणार नाही. काढा बरं त्या बाईला आधी बाहेर. आवं तुम्ही गरजे असून तुम्हाला त्याचं काहीच माहित नाही, मला त्याचा खरा चेहरा इचरून घ्या. जाते मी जाते, पण इन्स्पेक्टर साहेबांनी बायकोच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली ना, मी लगेच जाते. नाही बरोबर आहे काका, आत्या काय असेल ते विषय संपून टाकू नये, खरं खोटं करून टाकू आपण, त्या बाईला आपण खोटं ठरवू. अर्जा घे बिंदा शपथ तू घे. हे सगळं करायची अजिबात गरज नाही, कारण माझा स्वतःपेक्षा जास्त अर्जुनवर विश्वास आहे. आणि माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे बाई, त्याने तुमच्या अड्ड्यावर जेव्हा धाड टाकली होती ना तेव्हा मी तिथंच होते. आणि त्याला जर का पैसे घ्यायचे असते आणि हे सगळं करायचं असतं तर त्यांनी ते केलंच नसतं. आवं मॅडम तेच तर सांगते, ह्याने धाड तर याच्यासाठी टाकली होती. त्यांना पोलीस इन्स्पेक्टर आहेत ते, आदरानं बोलायचं. बर बाय बोलती, पर त्यांनी धाड ह्याच्यासाठी टाकली होती की त्यांना सौदा करायचा होता. तुम्हाला कळून आहे म्हणून मॅडम त्यांनी तुमच्या समोर नाटक केलं होतं. मॅडम तुम्ही गेल्या सगळं सामान आम्हाला परत केलं, हप्ता ठरवून निघून गेलं परत ती. अमं तेव्हाच बोलायचं ना, तेव्हा गप का बसलात? तुम्हाला माहिती आहे ना काही नाटकं करतायत म्हणून, अमं तेव्हाच उघडकीस आणायचं सगळं, गप का बसलात तेव्हा? मॅडम गप बसली तुमच्या दोघांमुळं, माझ्यामुळं तुमच्या परपंचात काय आडकाठी येऊ नको म्हणून मी गप बसली. ताई तुम्ही जे काही सगळं बोलताय त्यावर कोण विश्वास ठेवणार आहे सांगा मला. तुम्हाला हे कोणी मुद्दाम करायला सांगितलंय का? हा वाटतंय तर तसंच या ठिकाणी. मी कोणाच्या आद्यात ना माद्यात, मी गप गुमम हक्क देत होती,
अहो बाई कसले हप्ते आणखी घेतले? आम्ही काय कसले हप्ते हप्ते घेत नाही बर का ताई। नाही मी आल्यापासून तुमचं ऐकतीये, या लोकांनी तुमच्या अड्ड्यावर धाड टाकली मान्य, त्यानंतर तुमचा अड्डा बंद झाला हे मान्य, अहो पण त्यानंतर तुम्ही ते सुरू केलं की परत काम, आणि जेव्हा रीतशीर तुमच्यावर कारवाई झाली तेव्हा इथे येऊन दंगा घालताय वय, अहो का बदनाम करताय त्यांना? अहो मला काय करायची तुमची बदनामी करून? एक मिनिट, आल्यापासून सतत बोलताय तुम्ही, मी मध्ये काही बोलले? आता माझं ऐकून घ्यायचं, मध्ये अजिबात बोलायचं नाही काय? तुम्ही एवढं सगळं बोलताय ना, काय पुरावे तुमच्याकडं? पुरावे असतील तर आत्ता इथं माझ्या समोर आणा, मी आत्ताच्या आत्ता अँटी करप्शनच्या लोकांना फोन करते, आणि जर का पुरावे नसतील माझे एवढी वाईट कोणी नाही, आत्ताच सांगते। मला काही दूध खुळी समजलाय तोय? अहो या माणसाबद्दल तुम्ही खोटं नाटं सांगताय, मी सहन करणार आहे? अहो या माणसानी गावातल्या कितीतरी लोकांना मदत केली आहे, माझ्या स्वतःच्या बापाला मरणाच्या दारातनं बाहेर काढलंय ते ना बाई, आज मी हितवर पोहोचले ना ते फक्त ह्या माणसामुळं। अगं आपे हे सगळं ठीक आहे, पण ती बाई खोट बोलती हे कशाहून? मावशी तुम्ही तो बोलूच नका, आणि तुमच्या पोराचं राग ते हित काढूच नका, तुमच्या पोरांनी जे काही कारनामे केलेत ना त्याचे पुरावे आमच्याकडं, आपण तुमच्याच पोरानं मोठ्या अभिमानानं सांगितलंय मी लाच घेतो म्हणून। हे बघा चिंचुके भाऊजीना ह्यांना मी स्वतः काम करताना बघितलंय, आणि जेव्हा लोक त्यांच्याबद्दल बोलतायत ना तेव्हा त्यांच्या बाजून उभं राहायचं सोडून आपण त्यांच्यावर शंका घेतोय, अहो चुकीचं आहे ना हे? हो बाई मी तुम्हाला शेवटचं सांगते, माझा अर्जुन कधीच चुकीचं वागणार नाही, कारण माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्याच्यावर आहे। पण बाई तुमच्याकडे काय पुरावे आहेत का? आणि तुमच्याकडे नसतील तर दुसऱ्या कोणाकडे आहेत का त्याला बोलवायचं? नुसतं बोलून काय उपयोग आहे? अरे सुजा पण ती खरं बोलत असेल बाय। नाही नाही अर्जुन भाऊजी असं वागू शकत नाहीत, अपर्णा म्हणते ते बरोबर आहे। आहेत का पुरावे? आहेत। पुरावा नाहीत मॅडम, पण मी माझ्या हाताने यांना पैसे दिलेत। बरं तेच, अहो तुम्ही का करताय हे सगळं? का उगत चिकलपेक करताय तुम्ही त्यांच्यावर? मला कळतच नाहीये। आणि बघा माझ्यासाठी हा विषय आत्ताच्या आत्ता संपलाय, अजिबात पुढे बोलायचं नाही। आणि मी तुम्हाला परत एकदा सांगते, आत्ताच्या आत्ता हा धंदा बंद झाला पाहिजे, कारण तुमच्या या असल्या धंद्यामुळे लोक वाया जातात, अहो कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले त्या अशामुळे। मला नका शिकवू तुम्ही, दुन भांडी लोकांच्या शेतात जाऊन समधी कामं करून बघितली मी, असली कामं करून फक्त महिन्याचा पास निघतोय, साळाची फी तर किती झाली आता तुम्हाला मी नग सांगायला। मॅडम कुणाला नाही हो असं करावं वाटत, काहीतरी मजबुरी असती, तुम्ही बी कलेक्टर झाला असा तुम्ही कुठं शिकवणी लावली होती का सांगा की? हा तुम्ही बी घरी राहूनच असा अभ्यास करून कलेक्टर झाला ना, आणि तुम्ही मला म्हणताय वय दारू बंद करा, म्या करते दारू बंद, पण म्या जरी दारू बंद केली ना तरी दुसरीकडे कुठंतरी दारू चालू होणारच आहे की? दारू पिणारी कुठं बी जाऊन दारू पितेतच, त्यांना मी रोखणार आहे वय। दारू जर बंद केली तर माझ्या लेकरा बाळाचं बी आहेच की नुकसान, काहीतरी करावं लागतंय पोटासाठी। वा म्हणजे अशा बैमनीच्या पैशात ना पोरण मोठं करायचं वय तुला? आता तुम्हाला काय समजायचंय ते समजा, ही ईदभर पोट असतंय ना मॅडम, नाही ती करायला लावतंय, आता तुम्हाला सांगून काय बी कळणार नाही। हो जास्त बोल लागा नाही तर पोलीस स्टेशन मध्ये टाकेल, चला निघायत ना, चला ए जाते रे बाबा जाते। अर्जुन साहेब जाते मी, पर जाता जाता 1,00,000 मोलाचा सल्ला देऊन जाते, या माऊलीचा लय विश्वास आहे तुमच्या, त्या जीवापाड ठेवलेल्या विश्वासाला माती मोल करू नका, लय प्रेम आहे तुमचं आणि त्यांचं बी तुमच्या, त्या प्रेमाला असं कवडी मोल ठरवू नका, आणि जेव्हा का तुमचं खरं स्वरूप त्या माऊलीच्या समोर येईल ना तेव्हा लय अवघड होईल बघा। हे कोणीतरी मुद्दाम केलं, आपल्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतंय कोणतरी। हे बघा आतापर्यंत माझ्यावर लई आरोप झाले, मी शांततेत ऐकून घेतले ते सगळे, पण माझ्या नवऱ्यावर मुद्दाम कोणी आरोप करत असेल तर ते मला अजिबात सहन होणार नाही। घ्या आता मुद्दाम कशाला कोण करायला जाते तेव्हा? माझंच येऊन का आरोप केले त्या बाईने इथं?
अर्जुन त्या बाईने परत भट्टी सुरू केली हे तुला माहित नव्हतं? नाही ना, माहित असत तर कारवाई केली असती. अर्जुन, आपलं नातं एवढं हलकं नाही का कोणी येऊन आपल्यात फूट पाडल. आणि फक्त माझाच नाही, अख्ख्या घराचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.